ताज महालकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. बादशहा शहाजहानने पत्नी मुमताजवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ताजमहल बांधला. भारतातच नाही तर जगभरातून लोक आग्र्यातील ही सुंदर वास्तू पाहण्यासाठी येत असतात. आता मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने पत्नीसाठी ताजमहालची हुबेहूब प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे. आनंद चोक्से यांना ताजमहाल बुरहानपूर मध्ये का नाही बांधला असा प्रश्न पडायचा, कारण शहाजहानची पत्नी मुमताजचा मृत्यू बुरहानपूर मध्ये झाला होता. असं म्हटलं जातं की ताजमहाल सर्वात आधी ताप्ती नदीच्या काठावर बांधण्याची योजना होती, पण पुढे आग्र्याला ताजमहल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आनंद चोक्से यांनी 4 बेडरूमचं बांधलेलं घर हुबेहूब ताजमहालची प्रतिकृती आहे. हे घर बांधण्यासाठी आनंद यांना 3 वर्ष लागली. हे घर बांधणाऱ्या इंजिनियरने सांगितलं की ताजमहालची प्रतिकृती असलेलं हे घर बांधण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. खऱ्या ताजमहाल बांधणीचा मी जवळून अभ्यास केला. त्यांनी नक्षीकाम करण्यासाठी बंगाल आणि इंदोर मधल्या कलाकारांची मदत घेतली. या घरात राजस्थान मकरानाची लादी वापरण्यात आली आहे. मुंबईतल्या खास कारागिरांनी फर्निचरचं काम केलं आहे. या घरात एक मोठा हॉल आहे. तळमजल्यावर 2 वरच्या मजल्यावर 2 बेडरूम्स आहेत. ध्यानधारणेसाठी विशेष खोली आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खऱ्या ताजमहालप्रमाणे रात्रीच्या अंधारातही हे घर प्रकाशमान दिसतं.